नमस्कार. खेड वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी: लाचखोर तलाठी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात, एनपीए वसुलीचा मार्ग झाला मोकळा, अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, आंबा अवकाळीच्या विळख्यात, बागायतदार चिंतेत, कोयना धरणग्रस्त आजही उपेक्षित, आणि वकिलांची फी ठरवताना या ॲडव्होकेट सुधीर बुटाला यांच्या पुस्तकांचं 7 मे रोजी प्रकाशन. सविस्तर वृत्त: खरेदी खत झालेल्या जागेची 7/12 उतार्यावर नोंद करण्यासाठी 1,000 रुपयाची लाच घेणाऱ्या मुर्डेगावचे तलाठ्यांना लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं. या घटनेतील तक्रारदार शशिकांत शिर्के यांनी खरेदी खत केलेल्या जागेच्या 7/12 उतार्यावर नोंद करण्यासाठी मुर्डे सज्जाचे तलाठी यांना 1,000 रुपये दिले. याचवेळी सापळा लावून बसलेल्या लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अंदाजे 6 लाख कोटी रुपयांच्या थकित कर्जाचं ओझं सहन करणाऱ्या देशातील बँकिंग उद्योगाला केंद्र सरकारनं दिलासा दिला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी बँकिंग विषयक अध्यादेशावर स्वाक्षरी करून मंजुरी दिली. त्यानंतर केंद्र सरकारतर्फे निवेदन जारी करण्यात आलं. या अध्यादेशाद्वारे रिझर्व्ह बँकेला अनेक महत्वाचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात बँकांकडून मोठ्या प्रमाणात थकित कर्जांच्या वसुलीला वेग येण्याची शक्यता आहे. वाढत्या एनपीएच्या पार्श्वभूमीवर आता रिझर्व्ह बँकेकडून अन्य बँकांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना करण्यात येणार आहेत. वेळेत घराचा ताबा न मिळाल्यास विकासकाला ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे. रेरा कायद्यात विकासकाला दिरंगाईबद्दल भरलेल्या रकमेच्या 10% व्याज देणं बंधनकारक असणार आहे. रिअल इस्टेट कायद्यातील तरतुदीनुसार आता ग्राहकाला हक्काच्या घराचा ताबा दिलेल्या मुदतीत मिळेल. परंतु मुदतीत घराचा ताबा न मिळाल्यास विकासकाकडे भरणा केलेल्या रकमेवर विलंब झालेल्या कालावधीसाठी 10% व्याज मिळणार आहे. त्यामुळे विकासकाने अधिकाधिक रक्कम स्वीकारावी यासाठी ग्राहकांनी प्रयत्न करावेत, तसे आवाहन रेरा प्राधिकरणाचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी केलं आहे. रेरा कायद्यावरील नियम तयार करणाऱ्या चॅटर्जी यांनी ग्राहकांना या कायद्याने अधिकार मिळाले आहेत. या नियमात जो आदर्श करारनामा देण्यात आला आहे त्यानुसार करारनामा न करता विकासकाला 10% तर करारनामा केल्यानंतर आणखी 20% अशी 29% रक्कम घेता येणार आहे. त्याचवेळी जोत्याचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत 45% रक्कम घेण्याची मुभा आहे. त्यानंतर घराचा ताबा मिळेपर्यंत कशा रीतीने रक्कम घ्यावी याचाही तपशील आहे. विकासकाच्या हातात इतकी रक्कम देण्यात मुंबई ग्राहक पंचायतीनं विरोध केला आहे. दरम्यान महारेराच्या संकेतस्थळाला आतापर्यंत 45,000 लोकांनी भेट दिली आहे. शुक्रवारी आणखी 70 इस्टेट एजंटांनी नोंदणी केली. मात्र आतापर्यंत फक्त 2 विकासकांनी आपले प्रकल्प नोंदवले आहेत. जुलै 2017 पर्यंत विकासकांना आपल्या प्रकल्पांची नोंदणी करायची आहे. चालू आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे कुडाळ तालुक्यातील आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामुळे तयार झालेला आंबा काळवंडण्याची शक्यता असून आंब्यांचा दर घसरणार आहे. जिल्ह्यात चालू आठवड्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं. याचा फटका सर्वाधिक प्रमाणात आंब्याला बसला आहे. पावसामुळे आंब्याला मोठ्या प्रमाणात काळे डाग पडणार आहेत. बागेतील सुमारे 60% आंबे काळवंडण्याची भीती आहे. यामुळे आंब्याची प्रत घसरणार असून आंब्याला मार्केटमध्ये अल्प दर मिळणार आहे. यावर्षी आंब्यांचं प्रमाण अल्प असताना आंब्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा आंबा उत्पादकांना होती. मात्र आंबा उत्पादकांच्या या अपेक्षेवर अवकाळी पावसानं विरजण टाकलंय. मुंबई बाजारपेठेत आंबा पेटीला सुरुवातीला 500 ते 1,000 रुपये दर मिळू लागला होता. यातही मुंबईतील दलाल, हमाली, वाहतूक खर्च आणि इतर खर्च वजा करता नाममात्र रक्कम आंबा उत्पादकांच्या हातात ठेवत आहेत. राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात चढ उतार नोंदवण्यात येत असून वातावरणात बदलही होत आहे. ढगाळ हवामानासह उन्हाचा कडाका वाढत असून वाढता उकाडा नागरिकांचा घाम काढत आहे. अशाच तापदायक उन्हाळ्याचा त्रास पशुपक्ष्यांना होत असून मागील 4 महिन्यात अनेक पशुपक्ष्यांवर उपचार करावे लागले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी उपचारासाठी आलेल्या पक्ष्यांची संख्या 25 ते 30% जास्त आहे. शहरात पक्ष्यांना विसाव्यासाठी जागा नसल्याने पक्षी दिवसभर उडत राहतात.
मात्र सध्याच्या तापदायक उन्हाचा फटका पक्ष्यांना बसतो आहे. घुबड हा पक्षी जेव्हा उन्हात उडतो तेव्हा तो लवकर थकतो आणि उष्माघातामुळे कोसळतो. शरीरामधील पाण्याच्या कमतरतेमुळे पक्षी थकून खाली कोसळतात. अनेक वेळा पक्षी जर सरळ जमिनीवर कोसळले तर ते मरून जातात आणि जर झाडाच्या फांदीमध्ये तारेमध्ये अडकले तर जखमी होतात. मांजर आणि कुत्र्यांना सुद्धा उष्माघाताचा त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात त्यांच्यामध्ये त्वचेच्या समस्या निर्माण होतात. त्यांना सुद्धा पाण्याच्या कमतरतेमुळे उष्माघाताचा त्रास होतो. शहरातील भटकी कुत्री आणि मांजर यांना पाणी मिळालं नाही तर अशा वेळी ते मिळेल ते किंवा अशुद्ध पाणी पितात, परिणामी त्यांना आजार होतात. खेड तालुक्यातील पोयनार धरण हे 1972 साली मंजूर झालं. त्यानंतर 1996-97 साली प्रत्यक्ष धरणाच्या कामाला सुरुवात झाली. या धरणामुळे खेड दापोली या दोन तालुक्यांमधील 25 गावांची पाणी समस्या दूर होणार आहे. मात्र राजकीय मंडळींकडून आजपर्यंत धरणाचं राजकारणच करण्यात आलं. येथील धरणग्रस्तांच्या समस्या लोकप्रतिनिधींनी जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे 20 वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही पोयनार धरणग्रस्तांना उपेक्षितांसारखं जीवन जगावं लागतंय. पोयनार व धामणी या दोन गावांच्या सीमेवर पोयनार धरणाचं काम अतिशय संथ गतीनं गेल्या 20 वर्षापासून सुरू आहे. या धरणाचं काम अनेकदा बंद पडलं आणि पुन्हा सुरू झालं. या धरणाचं काम करणारे अनेक ठेकेदार बदलले आणि अनेक अधिकारीही बदलून गेले. मात्र धरणाचं काम ज्या गतीनं व्हायला हवं होतं त्या गतीनं झालेलं नाही. धरण कामाच्या संथ गतीमुळे या धरणाचं बजेटही 5 पट वाढलं आहे. सरकारच्या तिजोरीवरही यामुळे ताण वाढला आहे. धरणाचं काम लवकर पूर्ण होऊन पाणी मिळावं या माफक अपेक्षेनं येथील जनता गेली अनेक वर्ष प्रतीक्षा करत आहे. परंतु सरकारी काम अनेक वर्ष थांब ह्या म्हणीप्रमाणे या धरणाचं काम आजही सुरू आहे. या धरणाचं सध्या 80% काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे लवकरच हे काम पूर्ण व्हावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर आता त्यांच्या खासदारपदाची जागा भरून काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून विनोद खन्ना यांनी खासदारपद भूषवलं होतं. अभिनयासोबतच राजकारणाच्या पटलावरही त्यांचा वावर उल्लेखनीय होता. पण त्यांच्या जाण्यानंतर संसदेत गुरुदासपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य व्यक्तींची शोधाशोध सुरू आहे. मुख्य म्हणजे विनोदजींच्या जागेसाठी चित्रपट सृष्टीतून अभिनेता अक्षय कुमार आणि ऋषी कपूर यांची नावं समोर येत आहेत. भाजपशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हे काही राज्यसभेचं तिकीट नाही. विनोदजींच्या जागी जे कोणी त्या मतदारसंघातून निवडणूक लढवेल त्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं पाहिजे. त्यातही सद्यस्थिती आणि पंजाबच्या निवडणुकांचे निकाल पाहता भाजपसाठी हे तितकं सोपं नाही. गुरुदासपूरच्या जागेसाठी होणाऱ्या या राजकारणामध्ये अक्षय कुमार आणि ऋषी कपूर यांच्या नावाची चर्चा रंगत आहे. या चर्चेत जनसामान्यांमध्ये असणारी अक्षय कुमारची प्रतिमा पाहता त्याचा पगडा भारी दिसत आहे. सैन्य दलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती असणारी जबाबदारी ओळखत खिलाडी कुमारने आजवर राबवलेले उपक्रम पाहता तो सध्याच्या घडीला मिस्टर भारत आहे असं म्हणायला हरकत नसल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं आहे. वाढती जंगलतोड आणि वारंवार लागणाऱ्या वणव्यामुळे करवंद जांभळ असा कोकण मेवा कमी होत चालला आहे. कोकणात आढळणाऱ्या करवंदे जांभळ यांच्यासह फणसाच्या विविध प्रजातींवर संशोधन केलं जात आहे. यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 30 गावांची निवड करण्यात आली आहे. गावठी वाणांच्या सहाय्याने संकरित प्रजाती बनवण्यात येणार आहेत. पर्यावरण विभागाच्या पर्यावरण सेवा योजना विभागातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्रानं 1.5 वर्षापूर्वी पश्चिम घाट विशेष क्लब योजनेच्या माध्यमातून जंगलांचं संशोधन केलं होतं. त्यामध्ये आंब्याच्या 205, फणसाच्या 19, जांभळाच्या 21, करवंदांच्या 25 जाती आढळल्या होत्या. त्याच धर्तीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 30 गावांमध्ये सध्या करवंद जांभूळ आणि फणसाच्या प्रजातींचं संशोधन करून त्यांचं संवर्धन करण्याचा उपक्रम पर्यावरण विभागानं हाती घेतला आहे. यामध्ये GPSच्या सहाय्यानं निश्चित केलेल्या झाडाचं वय, उंची, बिया, रंग, स्वाद आदींचा जनुकीय दृष्ट्या अभ्यास करून त्याच्या सहाय्यानं आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक फळाच्या विविध प्रजातींचा शोध घेऊन त्यानुसार बिया गोळा केल्या जाणार आहेत. खेड येथील प्रसिद्ध विविध ॲडव्होकेट सुधीर गुटाला यांनी लिहिलेल्या वकिलांची फी ठरवताना या पुस्तकाचं प्रकाशन 7 मे रोजी होणार आहे. वकिलांची फी ठरवताना पक्षकारांना कोणती खबरदारी घ्यावी यावर या पुस्तकात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
सुधीर बुटाला हे खेड तालुक्यातील प्रसिद्ध वकील मानले जातात. अनेक किचकट गुन्ह्यांमध्ये त्यांनी सत्याची कास धरत पक्षकारांना न्याय मिळवून दिलेला आहे. त्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवातून त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं असून हे पुस्तक पक्षकारांना उपयुक्त ठरणार आहे. खेड येथील तटकरी हॉल येथे 7 मे रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. भिवंडी बायपासवरील खारेगाव टोल नाक्यावर येत्या 13 मे पासून टोल वसुली बंद होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांचा टोल आता वाचणार आहे. शिवाय या टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही मुक्तता होणार आहे. खारेगाव टोल नाका हा राज्यातील पहिला टोल नाका आहे. केंद्र सरकारने 4 जानेवारी 2002 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये 13 मे 2017 पर्यंत या रस्त्यावर टोल वसुलीची परवानगी असल्याचं स्पष्ट केलं होतं. कुंभारवाडी येथे श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत भरणे येथील काळकाई क्रीडा मंडळानं विजेतेपद पटकावलं. खेडचा जय गणेश मित्र मंडळ उपविजेता ठरला. या विजेत्यांना अनुक्रमे 5,555 रुपये आणि चषक 3,333 रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळ अध्यक्ष आकाश साळवी, उपाध्यक्ष सुहास खेडेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. खेड येथील फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आतिफ मोहिमतुले यांच्या फिजिओथेरपी क्लिनिकचं उद्घाटन आज शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आलं. खेडमधील हे पहिलं फिजिओथेरपी क्लिनिक आतापर्यंत महाड नाका परिसरात होतं. या क्लिनिकचं स्थलांतर आता डायमंड अपार्टमेंट LTT इंग्लिश मीडियम स्कूल समोर होत असून क्लिनिकचं उद्घाटन मौलाना हाफिज आणि कारी मोहम्मद शाकिर अली नुरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लाचखोर तलाठी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात. NPA वसुलीचा मार्ग झाला मोकळा. अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. आंबा अवकाळीच्या विळख्यात, बागायतदार चिंतेत. कोयना धरणग्रस्त आजही उपेक्षित. आणि वकिलांची फी ठरवताना या ॲडव्होकेट सुधीर बुटाला यांच्या पुस्तकाचं 7 मे रोजी प्रकाशन. याचबरोबर खेडवार्ता संपल्या. धन्यवाद.